उद्या तुम्ही एल्फिन्स्टनच्या आसपासच्या भागात जाणार असाल तर परळ डेपोजवळच्या मंगेशच्या स्टॉलवरचा वडापाव नक्की खा. उद्या एका खास कारणासाठी मंगेश हा वडापाव विकणार आहे. पाहूया रिपोर्ट. मुंबईतल्या एल्फिन्स्टन स्टेशनजवळ वडापाव विकणारा हा मंगेश अहिवाले. शनिवारी मंगेश एका खास उद्देशानं वडापावचा स्टॉल लावणार आहे. 19 सप्टेंबरला झालेल्या एल्फिन्स्टन दुर्घटनेत मयुरेश हळदणकरचा मृत्यू झाला. मयुरेश कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मदत करण्यासाठी मंगेश पुढे आलाय. मंगेश 14 ऑक्टोबरला वडापावच्या स्टॉलमधून मिळणारं सगळं उत्पन्न मयुरेशच्या कुटुंबियांना देणार आहे. तो एकुलता एक कमावणारा मुलगा, तो त्याचा जीव गमावलेला आहे. त्या जीव गमावून त्याच्या कुटुंबियावरतीची शोककळा पसरलेली आहे किंवा एक कमावता मुलगा गेलेला आहे. त्या कुटुंबियांना आर्थिक मदत होण्यासाठी हा जो उपक्रम, हा 14 तारखेला आपला एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मी एक छोटीशी काय जमेल ती अमाऊंट त्यांना एक मदत म्हणून देणार. मी मुंबईची लोकं वडापाव आवडीने प्रेमाने खातात. एक वडापाववरती प्रेम आहे. तो 5 रुपये ठेवण्याचं मागचं कारण असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी तो वडापाव खावा. मी मला काय सांगितलं तुम्हाला, मी संध्याकाळी 8:30 वाजता मी तुम्हाला न्यायला येईन आणि तिथून ते जी काय आमची मदत रक्कम आहे ती तुमच्या घरी आणून तुम्हाला देईन. दिवसभरात जो काही धंदा होईल हा तो तुम्हाला मदत मयुरेश हळदणकर म्हणून त्याला मदत तुमच्या घरी मदत देईन असं त्यांनी सांगितलं. मंगेश दररोज 10 रुपयांना वडापाव विकतो पण शनिवारी तो 5 रुपयांना वडापाव विकणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी वडापाव खावा आणि मयुरेशच्या घरच्यांना मदत व्हावी अशी मंगेशची इच्छा आहे. मंगेशचा उद्देश कळल्यापासून त्याच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागली आहे. मुंबईकर आपणहून त्याला वडापावचे जास्त पैसे देत आहेत. आता हा जो पैसा आहे हा सोशल वर्कसाठी, आता ते एल्फिन्स्टन रोडमध्ये झालेल्या अपघातात त्या मुलाला जाणार आहे. तर आम्हाला एक असं इन्स्पायर आम्ही होतो की एक वडापाव विक्रेता जर असं काम करू शकतो तर मुंबईच्या बाकीच्या युथनी पण पुढे येऊन असं हात लावला पाहिजे, हातभार लावला पाहिजे. एक सर्वसाधारण घरातला माणूस, एक वडापाववाला ज्याचा इन्कम शिल्लक आहे असा जर माणूस मदत करू शकतो, त्या महाराष्ट्रात अशी बहुसंख्य लोक आहेत की ज्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे आर्थिक परिस्थिती आहे, त्यांनीसुद्धा हातभार लावला पाहिजे. मी तर या मुंबईकरांना जाहीर आवाहन करतो की आपल्याला जेवढं जमेल तेवढं वडापाव घ्या. एल्फिन्स्टन दुर्घटनेत जे गेले त्यांची जागा भरून काढणं शक्य नाही, पण मंगेश सारखे लोक सामाजिक भान जपत त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीचा हात होत आहेत. मुंबईकरांचं स्पिरिट म्हणतात ते हेच असावं. तृप्ती कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.